अब तक न्यूज मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो साहेब। आणि या ठिकाणी आज भेट देण्याचं कारण म्हणजे मागे काही दिवसापूर्वी सततधार पाऊस झाला, पण त्याही पूर्वी या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली लक्षात आली होती। तेव्हा म्हणलं आज खरंच या रस्त्यावरून चालणाऱ्या सर्व वाहनधारकाची, येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या जनतेची काही प्रतिक्रिया घ्यावी या उद्देशानं मी इथे आलो आहे। आणि मी ज्या ठिकाणची शूटिंग घेतो आहे तो ते ठिकाण आहे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका। आणि हिमायतनगर तालुक्यामधून उमर चौक या ठिकाणाहून एक रस्ता जातो, तो रस्ता म्हणजे टेंबी आंदेगाव पवना आंध्रामध्ये म्हैसा ही बाजारपेठ आहे। आणि त्यानंतर हिमायतनगर पारडी वासी वाया म्हैसा आणि निर्मल। तेव्हा मला असं म्हणायचं आहे, शासनानं रस्ते विकास ही योजना बऱ्याच दिवसापासून सुरुवात केली असता, आणि त्याचा उद्देश एवढा होता की ग्रामीण भागा शहरी भागासाठी जोडल्या जावा, आणि तेथील दळणवळण हे व्यवस्थित होऊन तिथल्या ग्रामीण भागा शहरी भागात जोडल्या जावा आणि तेथील दळणवळण सुव्यवस्थित व्हावं या उद्देशानं रस्ते विकास हा कार्यक्रम शासनानं राबवला असता संबंधित प्रशासनाकडून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याकडून त्या कार्यक्रमाची कशी विल्हेवाट लागत असून रस्ते हे कसे बेसावधगिरीनं आणि धोकादायक बनत आहेत याकडे प्रशासनानं दुर्लक्ष होत असून सदैल रस्ता हा एकदम मरणाचा सापळा बनलेला आहे। तेव्हा या रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहनधारकाच्या प्रतिक्रिया घेण्यात येत आहेत। एकदम खाली उतरा। आपलं नाव? साहेबराव नारायण वाघमारे। कुठल्या गावचे? दरेसर सर। या रस्त्याने तुम्ही किती दिवसापासून वाहन चालवता? झालं 10 वर्ष झालं। 10 वर्ष? हा, 10-11 वर्ष झाले। तर 10-11 वर्षामध्ये कोणकोणते लोकप्रतिनिधी या रस्त्यावर निवडून आलेत? ठीक आहे, मग तुम्हाला या रस्त्याचा खूप त्रास होत असेल ना? पर्यायी व्यवस्था तुम्हाला कुठूनच नाही। मग तुम्हाला हा रस्ता दुरुस्त करावा वाटते का? नाही वाटते ना। मग याच्यासाठी तुम्ही काय कोणाकडे प्रयत्न केले का? तुम्ही ठीक आहे या अशा प्रकारे काही वाहनधारकाची लोकांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आपली मनस्वी चीड निर्माण केलेली दिसून आली। तेव्हा आम्ही या ठिकाणी स्थानिक फुलेनगरचे कार्यकर्ते आयुष्यमान दारोंडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। तेव्हा दारोंडे साहेब, आपण या ठिकाणी येऊन आपली प्रतिक्रिया द्यावी। सर, आपण याजवळच्या फुलेनगरचे स्थानिक रहिवासी आहात, तेव्हा आपण ह्या रस्त्याची दुरावस्था किती वर्षापासून पाहता? जवळपास 10 वर्षापासून हा रस्ता असाच आहे। प्रत्येक वेळेस समजा आमदार हो का खासदार हो या जिल्हा परिषद मेंबर हो या नगरपंचायत हो यांना प्रत्यक्ष सांगल्याच्या नंतरसुद्धा या रस्त्याकडं दुर्लक्ष होत आहे। या रस्त्यानं जाणारी येणाऱ्याची लोकसंख्या जास्त आहे। जवळपास हिमायतनगर बाजारपेठेला ह्या रोडनं जोडणारा रस्ता मुख्य रस्ता आहे, बाजारपेठेला जोडणारा या रोडला जवळपास या रोडवरून 15 ते 16 गावाचा संबंध जोडला जातो। समजा प्रशासनाचं ह्या संबंध ह्या गाव रोडकडं दुर्लक्ष आहे। येणाऱ्या जाणाऱ्या सुखसुविधा नाही था, आणि शासनानं ज्या राबवलेल्या आता शासनाच्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना समजा सरासरी कुठंतरी गुत्तेदाराच्याच पत्ते पडत आहेत। गुत्तेदारच याच्यात मलिदा खाऊन मोठा होत आहे, याच्याकडं शासन दुर्लक्ष करत आहे। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा ग्रामीण भागाला जोडणारा मुख्य दळणवळणासाठी मुख्य जे भाग आहे समजा ह्या ठिकाणी आंध्र प्रदेशाला जोडणारा मुख्य रस्ता आहे,
आणि या मुख्य रस्त्यावर हे असे खड्डे पडलेले आहेत. बोल तू सर, आपण कुठल्या गावचे? आम्ही इथले फुलेनगरचे आहेत. फुलेनगरचे? हां. तुम्ही ह्या रस्त्याने किती दिवसापासून वाहन चालवता? आम्ही कमीत कमी चार वर्ष झाले. चार वर्ष झाले. चार वर्षापासून वाहन चालित आहे. मात या रस्त्यावर काही की खड्डे याच्यामुळं आम्हाला तकलीफ अशी आहे की सांगता सोय नाही. आणि याला कोणी वाटीदार बी नाही. बघणार म्हणजे येऊन बघणार नाही कोणी, काय करणार नाही कोणी. मुरूम टाकला होता, मुरूम वाहून गेला. आणि या फुलाचा काही की समध्यात जास्त त्रास आम्हाला आहे. म्हणजे एक तर जाता येत नाही, एक तर पायानं जाता येत नाही, आणि काहीच नाही. तेव्हा सदरील वाहनधारकांनी आपली मनस्वी प्रतिक्रिया व्यक्त करून प्रशासनावर आपला रोष व्यक्त केलेला आहे. आणि तेव्हा प्रशासनाने या संबंधित रोडकडे विशेष लक्ष देऊन या कामा या रस्त्याचे काम मार्गी लावून सदरील परिसरातल्या जनतेस दिलासा द्यावा अशी लोकांकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. आप तक न्यूज़ मध्ये आपलं पुन्हा स्वागत करतो.